आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण चौकोनाच्या रचनेवर आधारित उदाहरणे बघणार आहोत. चारू एक पुस्तक वाचत आहे ज्यासाठी तिला खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे एक आयताकार बुकमार्क बनवायची इच्छा आहे. चारू विचार करते की बुकमार्क फिरवून ती त्यात एक रिबिन घालेल. तुम्ही चारूसाठी बुकमार्क PQRS काढू शकाल का, ज्यामध्ये PQ बरोबर 12 सेंटीमीटर, QR बरोबर 5 सेंटीमीटर आणि PR बरोबर 13 सेंटीमीटर असतील? मागच्या व्हिडिओमधून आपल्याला हे माहीत आहे की चौकोन बनवण्यासाठी आपल्याला 5 मापे माहिती असावी लागतात, परंतु ह्यामध्ये तर आपल्याला फक्त 3 मापे माहिती आहेत. आता प्रश्न हा आहे की बुकमार्क कसा बनवायचा. शाब्बास, हे तर आपण शिकलोच आहोत की आयताच्या सम्मुख बाजूंचे माप समान असते. PQ बरोबर RS बरोबर 12 सेंटीमीटर, QR बरोबर SP बरोबर 5 सेंटीमीटर. यामुळे आपल्याला चौकोन काढण्यासाठी 5 मापे मिळतील, ज्याद्वारे आपण आयत PQRS ची रचना करू शकतो. बाजू PQ बरोबर 12 सेंटीमीटर काढा. आता बिंदू Q पासून 5 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस काढा. आता हा प्रश्न आहे की त्रिकोण PQR ची रचना कशी करायची. अगदी बरोबर, याच्यासाठी बिंदू P पासून 13 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस पहिल्या कंसाच्या दिशेने काढा. हे दोन्ही कंस एकमेकांना बिंदू R मध्ये छेदतील. बिंदू R ला बिंदू P आणि Q शी जोडा. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण PQR काढायचा आहे. आता आपण विचार करू शकता का की त्रिकोण PSR कसा काढायचा. ह्यासाठी बिंदू P पासून 5 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस काढा. आता बिंदू R पासून 12 सेंटीमीटरचा कंस बिंदू P पासून काढलेल्या कंसाच्या दिशेने काढा. दोन्ही कंस एकमेकांना एका बिंदूत छेदतात, त्याला S नाव देऊ. आता बिंदू S ला बिंदू P आणि R शी जोडा, ज्यामुळे आपल्याला त्रिकोण PSR मिळतो आणि याच्या बरोबरच आपल्याला आपला इच्छित चौकोन PQRS मिळतो. अशा प्रकारे आपण एक आयत बुकमार्क PQRS काढला आहे. आज आपण या उदाहरणाच्या मदतीने एका चौकोनाची रचना केली आणि पाहिले की कशा प्रकारे चौकोनाची रचना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये देखील फायद्याचे ठरू शकते.